वणी नाशिक रस्त्यावर शंखेश्वर मंदिरासमोर भरधाव कारने मोपेडला उडवल्याने एक ठार आणि एक जखमी झालाय. वणी नाशिक रस्त्यावर शंखेश्वर मंदिरासमोर नाशिक ते कळवण रोडवर वणी येथील शंखेश्वर मंदिर जवळ हुंडा सिटी व मोपेड यांचा अपघात झाला असून अपघातात मोपेडवरील राहुल अमरनाथ भाटी राहणार मानवता हॉस्पिटल समोर वणी हा मयत झाला असून महिला मनीषा विक्रम पवार ही जखमी झाली आहे. या हुंडा सिटी कारने मोपेडला धडक दिली. कार ही नाशिक कडून वणीच्या दिशेने भरधाव वेगात येत होती. चालकाचे नियंत्रण सुटले व कारने 2-3 पलट्या घेत रस्त्याच्या बाजूला मूर्ती बनवणाऱ्याच्या ठिकाणावर धडकली. यावेळी मोपेडवरून जाण्यासाठी निघालेल्या राहुल भाटी व मनीषा पवार या कारणे उडवले. यात राहुलचा मृत्यू झाला. मनीषा ही गंभीर जखमी झाली असून नाशिक येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. गाडीचा चालक व त्याच्याबरोबर असलेले अपघात स्थळावरून पळून गेले आहे. राहुल भाटे हा दगडाची मूर्ती बनवणारा होता. अनेक वर्षापासून हा व्यवसाय करीत होता. वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत असून पुढील तपास वणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलीस करीत आहेत. एनसीएन न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गांगुर्डे वणी.